भद्रावती तहसील के प्रकल्पग्रस्त गांव के सभी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त किसान और ग्राम सभा के सदस्यों ने कंपनी की ओर से शासन के पर्यावरण जन सुनवाई को आक्षेप दर्शाया। चंद्रपुर जिले के भद्रावती तालुका के प्रकल्पग्रस्त गांव के सभी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त किसान और ग्राम सभा के सदस्यों ने मैं अरविंदो रियल्टी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी की ओर से शासन के पर्यावरण जन सुनवाई को आक्षेप दर्शाया है। इसी संदर्भ में ली गई पत्र परिषद में इस मामले को विस्तृत रूप से बयां करते हुए मांग पूरी न होने पर प्रकल्प नहीं होने देने की बात कही। दिनांक 21 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल चंद्रपुर वती भद्रावती तालुक्याल बेलोरिया गावामध्ये अरविंदो रॉयल्टी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी वतीन 937 हेक्टर भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये जे परवान्याच्या संबंधाने NOC जनसुनावणी लावली त्या सुनावणीमध्ये आमचे सर्व त्या 11 प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी ग्रामस्थ उपस्थित त्या सुनावणीला असताना सगळ्यांनी आपले मत अध्यक्ष कलेक्टर महोदय मेसराम साहेब यांच्यासमोर मांडले। त्यांनी आमच्या जे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले आणि आमचे मत मांडले एकाही आमच्या प्रश्नाचं उत्तर आमच्या जे निवेदन दिले एकाही मुद्दा वाचून आम्हाला दाखवला नाही आणि एकाही प्रश्नाचं आमचं उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही। त्याच्यामुळे आम्ही त्या सुनावणीला आक्षेप नोंदण्यासाठी संभाग कलेक्टर महोदय गुलाने साहेब यांना निवेदन दिले, त्यांच्याकडे व्यथा मांडली आणि जोपर्यंत आमचा या प्रकल्पाला विरोध नाही परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या सगळ्या ग्रामपंचायतनी ग्रामसभेच्या ठरावामध्ये आपल्याकडे दिले आहे जे घटनेने आम्हाला अधिकार दिले आहे तो ठराव आमचे निवेदन आपण मंजूर करावे आणि ज्या ठरावामध्ये ज्या ठिकाणी आपण सुनावणी लावली आहे त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा सल्ला मसलत केला नाही, एकाही प्रश्नाची उत्तर दिले नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु कर्नाटा यमडा बाजूला कंपनी आहे, 2007 आतापर्यंत 16 या कार्यामध्ये आमच्या तिथ्या कास्तकाराला जमिनीचा भाव मिळाला नाही, नोकरी मिळाली नाही, कोणत्या सुविधा मिळाल्या नाही। त्या ठिकाणी आमचे जे बालाबलुतेदार आहे अशा लोकांना जे ज्यांच्याकडे शेती नाही भूमी नाही त्यांनासुद्धा त्या ठिकाणी नोकरी सामावून घेतली नाही आणि आज जर आम्हाला जीवांतक वेदना त्या यमटाच्या सहन कराव्या लागतात हे परिस्थिती आमच्या कास्तकार बांधवाची होऊ नये। त्याच्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ठराव दिले, जे निवेदन दिले ते आमचे मान्य झाल्याशिवाय आम्ही हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। 21 जनसुनावणीमध्ये ज्या अटी शर्ती मांडल्या होत्या त्या होत्या जे पहिले डागा माइन्समध्ये जे जमीन गेली त्या जमिनीचा आजच्या रेटनं मोबदला देण्यात यावा आणि ते कर्मचारी होते त्यांना नोकरीवर घेण्यात यावे आणि जमिनीचा जो भाव आहे तो 1 करोड रुपया तो देण्यात यावा आणि जे गावाचं पुनर्वसन आहे गावाचं पुनर्वसन आणि 936 हेक्टर जमीन एकावेळे संपादित करावं अशी आम्ही मागणी केली आणि त्याच्यानंतर प्रत्येक सातबाऱ्यावर एका व्यक्तीला नोकरीवर घेण्यात यावे, जे भूमी नाही त्या लोकांना पण नोकरी देण्यात यावे आणि जे जे आता कंपनी येत आहे त्या कंपनी येण्यास आमचं स्वागत आहे पण ज्या आम्ही अशा मी पूर्ण तर सांगू शकत नाही त्या आमच्या 35 ते 36 अटी आहे, मी त्या पूर्ण वाचन केले आहे जिल्हा अधिकाऱ्यासमोर ज्यावेळेस 21 जनसुनावणी झाली त्या तिथं पूर्ण अटी निर्माण केल्या आणि त्या अटी शर्तीमध्ये सुद्धा मी कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट केली की हा आमच्या पूर्ण याचा जर तुम्ही योग्यरित्या जर आमच्या अटी शर्ती मांडल्या तरच आम्ही ह्या कंपनीला